विद्यार्थी मित्रांनो बी एस सी अॅग्रिकल्चरच्या थर्ड राऊंडचे कट ऑफ आपण लक्षात घेत आहोत आणि यामध्ये आता आपण एक प्रायव्हेट कॉलेज आणि एक गव्हर्नमेंट कॉलेज अशा दोन कॉलेजचे आपण कट ऑफ लक्षात घेऊया त्यामध्ये सुरुवातीला आपण सोनईचं जे कॉलेज आहे हे प्रायव्हेट कॉलेज आहे खाजगी महाविद्यालय आहे तर त्यांचे कट ऑफ सुरुवातीला लक्षात घेऊ आणि त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज जे दापोलीचं आहे तर या कॉलेजचे देखील कट ऑफ आपण लक्षात घेणार आहोत तर आपल्याला माहिती आहे की सोनईचं जे कॉलेज आहे हे मुळा एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत येतं आणि कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर सोनई हे अतिशय रेप्युटेड कॉलेज सांगितलं जातं या ठिकाणी देखील अतिशय मोठा एरिया आहे त्यांचं शेती क्षेत्र आहे आणि त्यामुळे एक्सपेरिमेंटेशन वगैरे खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होतं आणि बाकी त्यांच्याकडं स्टाफ त्याचबरोबर तुमच्या इतर ज्या फॅसिलिटीज आहेत तर ते सगळं प्रयोगशाळा वगैरे त्या अतिशय अद्यावत मला त्या ठिकाणी दिसल्या होत्या आता या कॉलेजचे आपण कट ऑफ मागच्या सेकंड राऊंडमध्ये बघितले होते आता थर्ड राऊंडसाठी आपण कट ऑफवर थोडंसं लक्ष टाकूया तर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की ओपन कॅटेगरी जी आहे जनरल जो विद्यार्थी आहे तर त्याचा जो कट ऑफ गेलेला दिसतो तो शंभर पॉईंट चौऱ्याण्णव वरती त्या ठिकाणी सीट अलाउट झालेली आहे शेवटची त्यानंतर ओपन मध्येच डिफेन्स पर्सनचा जर तुम्ही विचार केला तर ब्याण्णव पॉईंट बहात्तर वर त्या ठिकाणी सीट अलाउट झालेली दिसून राहिली तिसऱ्या राऊंडला ओबीसी करता नव्याण्णव पॉईंट एक्कावन वर सीट अलाउट झालेली आहे तर ईडब्ल्यू एस करता सत्त्याण्णव पॉईंट झिरो प्यान आठ वर सीट अलाउट झालेली आहे व्हिजे या कॅटेगरी करता आपल्याला सोनईच्या कॉलेजमध्ये सेव्हन्टी नाईन पॉईंट थर्टी फोर या पर्सेंटेल वर सीट अलाउड झालेली दिसून राहिली एन टी बी करता आपल्याला त्र्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव वर सीट अलाउट झालेली दिसून राहिली त्यानंतर एन टी डी करता जर आपण विचार केला तर नव्याण्णव पॉईंट चौतीस वर सीट अलाउट झालेली आहे आणि एस सी कॅटेगरी करता एक्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी वर सीट अलाउट झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सोनईचे जे कट ऑफ आहेत तर ते थोडेसे मा सेकंड लिस्टपेक्षा थर्डमध्ये ते आता खाली आलेले दिसत आहेत आणि आपल्याला अपेक्षित आहे की चौथ्या लिस्टमध्ये आणखी ते थोडेसे खाली येऊ शकतात आता अर्थात किती सीट खाली राहिल्या आणि आज शेवटची तारीख होती नऊ तीन दोन हजार एकवीस तर आजच्या दिवशी किती विद्यार्थ्यांनी आता ऍडमिशन एक्झॅक्टली घेतल्या आणि किती जणांनी रिफ्यूज केलं तर त्याच्यावरून चौथ्या राऊंडसाठी किती सीट व्हॅकंट राहतात आणि त्यावरून सोनईचा पुढचा जो राऊंड राहील त्यामध्ये कट ऑफ आपल्या लक्षात येतील थी मला सोनईच्या कॉलेजचे कटॉप तेथील थी प्रोफेसर हिरोळे सर म्हणून जे आहेत तर त्यांनी श्रीकृष्ण हिरोळे सर आहेत तर त्यांनी मला ते कट ऑफ पाठवले व्हॉट्सअप केले तर मी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकतोय तर हे झालं आता आपल्या सोनईच्या कॉलेजचं त्यानंतर आपण पुढचं कॉलेज गव्हर्नमेंटचं घेऊया आणि ते आहे दापोलीचं कृषी महाविद्यालय कृषी महाविद्यालय दापोली हे देखील एक अतिशय चांगलं प्रसिद्ध महाविद्यालय आहे आणि या ठिकाणी देखील विद्यार्थी ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक असतात तर त्यांचे कट ऑफ आपण काय आहे ते लक्षात घेऊया तर सुरुवातीला आपण कॅटेगरी कुठली आहे ते एका कॉलम मध्ये आहे आणि दुसऱ्यामध्ये पर्सेंटाईज दाखवलंय तर ओपन कॅटेगरी करता जनरलचा जो विद्यार्थी आहे ते एकशे दहा पॉईंट अठ्याहत्तर म्हणजे अजूनही बरच हाय पर्सेंटाईज दिसतंय आपल्याला पण थोडं खाली आलंय म्हणजे पहिल्या लिस्टपेक्षा आता त्या खाली येताना दिसतंय आपल्याला पी ए पी म्हणजे प्रकल्पग्रस्त त्रेपन्न पॉईंट त्रेपन्न हे ओपन मधूनच पॅरल आरक्षण असतं फिजिकली हँडिकॅप करता एकोणावीस पॉईंट पस्तीस असं आपल्याला त्या ठिकाणी पर्सेंटाइल आलेलं दिसतंय ओबीसी या कॅटेगरीकरता एकशे आठ पॉईंट पासष्ट अशा पद्धतीनं पर्सेंटाईल दिसतंय आपल्याला ईडब्ल्यू एस या कॅटेगरी करता नव्वद पॉईंट त्र्याऐंशी असं पर्सेंटाईल किंवा लास्ट जी सीट आहे त्यांची ईडब्ल्यू एस ती नव्वद पॉईंट त्र्याऐंशीवर वर दिसते विजय करता त्र्याहत्तर पॉईंट एकोणतीस वर आपल्याला सीट अलाउड झालेली दिसते शेवटची एस टी कॅटेगरी करता सदुसष्ट पॉईंट त्रेसष्ट वर सीट अलाउड झालेली दिसते आणि एन टी सी करता एन टी क म्हणतो आपण त्याला एक्क्याऐंशी पॉईंट सदुसष्ट वर आ, सीट अलाउड झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दापोलीच्या कॉलेजचे देखील कट ऑफ या ठिकाणी दिसतात कोकणातलं हे अतिशय चांगलं महाविद्यालय आहे या ठिकाणी जर तुमचा नंबर वगैरे लागलेला असेल किंवा लागत असेल तर निश्चित ऍडमिशन आपली कन्फर्म करा आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी दोन कॉलेजचे आज कट ऑफ लक्षात घेतले एक सोनईचं कॉलेज लक्षात घेतलं आणि दुसरं आपण दापोलीचं कॉलेजचे कट ऑफ आपण लक्षात घेतले थर्ड राऊंड करता आता आणखी काही कॉलेज आपले आहेत आपल्याकडे कट ऑफ आलेले आहेत त्यांचे पण तर ते उद्याच्या तासामध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओ जो राहील त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहेत आता मात्र या ठिकाणी तुमची पुन्हा एकदा रजा घेतो नवीन आणखी काही माहिती त्याचबरोबर आपले जे लेक्चर वगैरे देणं सुरू आहे तर ते मी देत राहणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की हॉर्टिकल्चरचे किंवा इतर विषयाचे लेक्चर वगैरे हो घेत चला तर ते देखील मी घेणार आहे सिलेबस देखील तुम्हाला त्याचं देणार आहे परंतु सर्व आपल्याला एकदम इतक्या फास्ट नाही देता येणार कुठंतरी थोडंसं त्याला वेळ लागणार आहे कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला द्यायची म्हणजे त्याच्या अगोदर तयारी करावं लागते त्याचं प्रिपरेशन करावं लागतं त्याच्याबद्दलची माहिती काढावं लागते आणि माझ्यासाठी थोडंसं नवीन फील्ड असल्यामुळे थोडा वेळ त्याच्यासाठी मला लागणार आहे तर जेव्हा माझ्याकडून ते सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा मी लगेच तुमच्या इतर विषयाचे देखील लेक्चर तुम्हाला देणार आहे सध्या तरी आपण अॅग्रॉनॉमीचे लेक्चर देणं आपले सुरू आहेत ते हळूहळू एक एक टप्पा आपला पुढं आपण नेत राहू तुमचे कॉलेजेस देखील आता तिसरा चौथा राऊंड झाल्यानंतर सुरू होतील तर ते देखील तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे आणि मी जी काही का माहिती सांगत राहील मी तुमच्या थेरीसोबतच प्रॅक्टिकलच्या संदर्भात देखील माहिती सांगणार आहे त्याचबरोबर तुमच्या एम पी एस सीची तयारी देखील सोबतच आपण घेत राहणार आहोत कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात काय याचं देखील आपण विचार करणार आहोत आता मात्र या ठिकाणी तुमची रजा घेतो धन्यवाद